आपल्या सासू सासऱ्यांकडे असतात आणि जे वेगळे राहतात त्यांच्याकडे मोजकेच अगदी नावाला असे मोजके देव असतात. त्यामुळे बघा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये कमीत कमी हे 5 देव असायला पाहिजे. बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कमीत कमी 5 देव हे असायलाच पाहिजे. तसं पाहिलं तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुमच्या इच्छेनुसार काही देव ठेवू शकतात आणि काही देव ठेवणं हे वर्ज्य असतं. तर मेन देवता कुठली आहेत तर सर्वात अगोदर म्हणजे आपले कुलदैवत. जे कुलदैवत आहे त्यांचा फोटो किंवा मूर्ती किंवा टाक तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात. त्याचप्रमाणे कुलदेवी, आता कोणाची कुलदेवी ही तुळजापूरची आई असते, कोणाची कोल्हापूरची देवी असते, कोणाची माता श्रीलक्ष्मी असते, तर ज्यांची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असली पाहिजे. बघा एक म्हणजे कुलदैवत कोणाचा खंडेराव आहे, कोणाचा बालाजी आहे, तर कोणाचा बघा म्हणजे असे वेगवेगळे प्रत्येकाचे कुलदैवत असतं. तर आमचं कुलदैवत हे खंडेराव महाराज आहेत. बघा पालीचे खंडोबा आहेत. तर जसे तुमचे कुलदैवत असेल त्यांचा फोटो, कुलदेवीचा फोटो किंवा टाक झालं. त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा असले पाहिजे. प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो. सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो, त्यांना मान देत असतो. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असायला पाहिजे. त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्तीही असली पाहिजे. ज्या घरात अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते, पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची सेवा केली जाते, त्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही. तर हे 4 देव झाले. त्यानंतर 5वा देव म्हणजे शिवलिंग. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग ही असली पाहिजे. आता शिवलिंग ही आपल्याला फक्त अंगठ्याच्या आकारा एवढीच ठेवायची आहे. म्हणजे कमीत कमी 3 इंचापर्यंत तुम्ही शिवलिंग आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतात. आता हे जे देव आहेत, जर का यांचे तुमच्याकडे पितळीची मूर्ती असेल किंवा चांदीची असेल, तर ती मूर्ती पोकळ नसावी. सर्वात महत्वाचं म्हणजे ती मूर्ती किंवा ती देवता ही पोकळ नसावी, ती भरीव असावी. जर का तुमच्याकडे कुठल्याही देवतांच्या मूर्त्या पोकळ असतील तर तुम्ही त्याचं विधिवत पद्धतीने पूजा करून त्याचं तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करून द्या आणि तुम्ही भरीव मूर्ती आणून त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकतात. बघा कुलदेवी, कुलदैवत, त्यानंतर गणपती बाप्पा, अन्नपूर्णा देवी आणि 5वं म्हणजे शिवलिंग आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असलंच पाहिजे. आता ज्यांच्या घरामध्ये यापैकी कुठले देवता नसतील त्यांना आणायचे असतील, तर बघा श्रावण महिना लवकर जवळ येत आहे आणि अतिशय पवित्र असा श्रावण महिना आहे. या महिन्यात तुम्ही संपूर्ण महिना हा शुभ आणि पवित्र असल्यामुळे तुम्ही या महिन्यात तुम्हाला जी देवता आणायची असेल त्याची मूर्ती तुम्ही आणून स्थापना करू शकतात. तुमच्याकडे अन्नपूर्णा देवी नसेल तर तुम्ही आवर्जून श्रावण महिन्यात अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणू शकतात. तुम्ही शिवलिंग आणू शकतात. बघा संपूर्ण श्रावण महिन्यात आपण महादेवांची पूजा करत असतो आणि आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपण महादेवांची पूजा ही शिवलिंगाच्या स्वरूपात करत असतो. आणि म्हणूनच आपण तुमच्याकडे जर का शिवलिंग नसेल तर तुम्ही नक्कीच आणू शकतात. तुम्ही पारत शिवलिंग आणू शकतात किंवा तुम्ही बघा धातूची म्हणजे पितळीची शिवलिंग देखील तुम्ही आणू शकतात आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात. तर हे झाले आपले मेन देव. हे मेन देवता प्रत्येकाच्या देवघरामध्ये असले पाहिजे. यानंतर आपल्या देवघरामध्ये बघा आपण गाई वासराची मूर्ती ठेवत असतो, म्हणजेच गोमातेची देखील मूर्ती ठेवत असतो. आता ज्यांना ती हवी असेल त्यांनी ह्या श्रावण महिन्यात नक्कीच खरेदी करून आणा. ज्या घरात गोमातेची मूर्ती असते त्या घरात कधीच अन्नधान्याची कमतरता पडत नाही. त्या घरात माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते. यानंतर म्हणजे श्री महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो. बघा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये श्री महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा असतोच. कारण आपण मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीचे गुरुवार करत असतो, त्याचप्रमाणे आपण बघा माता लक्ष्मी दिवाळीमध्ये देखील आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि अशा प्रत्येक दिवशी किंवा गुरुवारी किंवा कोणी गुरुवारचे माता लक्ष्मीचे उपवास करत असतात, तर त्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती ही हवी असते. त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी देखील आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करत असतो. प्रत्येक एकादशीला आपण श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची देखील मूर्ती किंवा फोटो हा असला पाहिजे. आता या व्यतिरिक्त आपण आपल्याला जर का आणखीन देव ठेवायचे असतील तर आपण ठेवू शकतो. जसं की बघा विठ्ठल रुक्माईची मूर्ती,
बाळकृष्ण, बाळकृष्ण हा प्रत्येकाच्या देवघरामध्ये असला पाहिजे. बघा बाळकृष्ण मी तुम्हाला सांगायचं राहून गेलं तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती देखील असली पाहिजे. बघा ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं त्यावेळेस आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही माहेराहून त्या मुलीला दिली जाते आणि ते त्या दिवसापासून आपण आपल्या देवघरामध्ये त्या देवतांची पूजा करत असतो. तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती देखील असली पाहिजे. यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बघा आपले जे चांदीचे टाक असतात, आपले कुलदैवत, कुलदेवी, ग्रामदेवता, इष्टदेवता, ह्या देवतांचे जे चांदीचे टाक असतात आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ते असतात. बघा सासू सासरे असतील तर सासू सासऱ्यांकडे ते देवता असतात, त्यानंतर मोठ्या मुलाकडे ते देवता असतात आणि त्यानंतर प्रत्येकजण आपल्या मुलांच्या लग्नामध्ये ते देवता प्रत्येकजण करून घेत असतं. तर आपल्या पण प्रत्येकाच्या घरामध्ये चांदीचे टाक हे असले पाहिजे. आता हे चांदीचे टाक काहींच्या ठिकाणी 3, 5, 7 अशा विषम संख्येमध्ये असतात. तर तुमच्याकडे तुमच्या जे सासू सासरे आहेत किंवा जे जुने लोक तुमचे असतील त्यांना माहिती असेल, त्यांच्याकडनं माहिती घेऊन तुम्ही ह्या देवता तुमच्या देवघरामध्ये स्थापन तुम्ही करू शकतात. आता यानंतर पहा दत्ताची मूर्ती. आता माझ्या देवघरामध्ये दत्ताची मूर्ती आहे. आता तुम्हाला जर का जास्तीची देव पाहिजे असेल तर तुम्ही दत्ताची मूर्ती देखील तुमच्या देवघरात ठेवू शकतात. विठ्ठल रुक्माईची मूर्ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही श्रीयंत्र देवघरामध्ये ठेवू शकतात, रुद्रयंत्र तुम्ही ठेवू शकतात, एकमुखी शंख तुम्ही ठेवू शकतात. त्याचप्रमाणे बघा आपल्या प्रत्येकाच्या घरात घंटी असते. आपल्या प्रत्येकाच्या घरात घंटी देखील असते. तर मी तुम्हाला थोडक्यात माझे देव सुद्धा दाखवणार आहे. तर बघा तुम्हाला जर का कमी देव ठेवायचे असतील, तुमच्याकडे टायमिंग कमी असेल, तर तुम्ही मोजके जे देव आहेत, महत्वाचे जे देव आहेत, ते देव तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात. आणि जर का ज्याला आवड असेल तर मग त्यांनी कुलदैवत, कुलदेवी, गणपती बाप्पा, माता लक्ष्मी, अन्नपूर्णा देवी, बाळकृष्ण आणि शिवलिंग ह्या मूर्त्या ठेवून या व्यतिरिक्त तुम्ही दत्ताची मूर्ती, विठ्ठल रुक्माईची मूर्ती, त्याचप्रमाणे आणखीन तुम्हाला इतर देवता पाहिजे असतील तर त्या देवताची किंवा तुमची जी ग्रामदेवता असेल त्या देवतांची तुम्ही फोटो किंवा मूर्ती ठेवू शकतात. बघा शक्यतो आपल्याकडनं एवढ्या सर्व देवतांची पूजा करणं होत नाही, त्या देवतांचा मानपान करणं शक्य होत नाही, त्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढेच देवता आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. त्याचप्रमाणे कोणीही जर का आपल्याला देवतांचे फोटो भेट म्हणून देत असेल तर तुम्ही प्रत्येक देवतांचे फोटो तुमच्या देवघरामध्ये ठेवू नका. आता या व्यतिरिक्त तुम्ही जर का स्वामी समर्थांची सेवा करत असाल तर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही त्यांचा फोटो ठेवू शकतात, तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती देखील ठेवू शकतात, किंवा तुम्ही इतर देवतांची पूजा करत असेल, तुमचे जे गुरु असतील तुम्ही त्यांची मूर्ती देखील तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात. तर पहा मी तुम्हाला माझं देवघर दाखवते. तुम्ही देवघर बघितलेलं असेलच तरी देखील बघा तुम्हाला मोजकेच देव मी तुम्हाला दाखवते. तर पहा इथं गणपती बाप्पा आहेत, इथं तुळजापूरची देवी आहेत, इथं श्री स्वामी समर्थांचा फोटो आहेत, त्यानंतर माता लक्ष्मी, माता लक्ष्मीची इथं मूर्ती आहे, बाळकृष्ण आहेत, गोमाता आहे, दत्ताची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, अन्नपूर्णा देवी आहे, मग कासव आहे, घंटी आहे, आपला कलश आहेत, बघा कलश देखील आहे, त्यानंतर इथे श्रीयंत्र आहे, त्यानंतर जे चांदीचे टाक असतात ते चांदीचे टाक देखील इथे ठेवलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही. तर या पद्धतीने इथे शिवलिंग आहे. तर पहा या पद्धतीने तुमच्या देवघरामध्ये तुम्ही देव हे ठेवू शकतात. त्यानंतर बघा ज्यांची साती असरा देवी असते तर त्यांच्याकडे साती असरा देवीचा देखील टाक असतो. आपल्या देवघरामध्ये फक्त आपल्याला हनुमानाचा फोटो, हनुमानाची मूर्ती, त्याचप्रमाणे शनी देवतेचा कुठलाही फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये आपल्याला कधीही ठेवायची नसते. तर बघा जे मोजके देव आहेत किंवा जे देवघरात असायला पाहिजे मी तुम्हाला त्याविषयीची माहिती सांगितली. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकतात आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.